अनंत प्या आनंदी रहा। केरळ इथून हज मक्का इथं पायी चालत निघालेले मोहम्मद शिहाब छोटूर हे 22 जूनला महाराष्ट्रात दाखल झाले। तब्बल 9000 किलोमीटर प्रवास ते पायी चालत करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत केलं। 2 जूनला केरळ इथून मोहम्मद शिहाब छोटूर हे हज मक्का इथं पायी चालत निघाले। तब्बल 9 किलोमीटर प्रवास ते पायी चालत करणार आहेत। पुढील वर्षी ते हज इथं पोहोचणार असून बुधवारी 22 जूनला ते महाराष्ट्रात दाखल झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं त्यांचं मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं। नमस्कार, कोकण सात लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आपण या ठिकाणी पाहतोय केरळ मधनं मोहम्मद छोटूर हे हज इथं निघाले आहेत, पायी चालत ते जात आहेत। त्यांनी एक मनामध्ये त्यांची इच्छा आहे आणि 9000 किलोमीटर ते तब्बल चालणार आहेत। माझ्यासोबत मुस्लिम समाजाचे एक बांधव आहेत, हिदायतुल्ला खान माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, नेमकी त्यांनी काय प्रार्थना केली आणि जवळजवळ ते केरळमधनं चालत निघाले 2 जूनला, आज 20 दिवसांनी आपल्या सावंतवाडीत ते पोचलेत, काय सांगताय? मोहम्मद शिहाब छोटूर हे केरळमधून 2 जूनला साधारण चालत सुटलेले आहेत आणि आज सावंतवाडीमध्ये 22 जूनला त्यांचं आगमन झालं आहे। आम्ही समाज बांधवांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं आहे आणि इथून आता एक तासभराची त्यांनी विश्रांती घेतली आणि आता विश्रांती घेऊन आता ते पुन्हा आपल्या पायी चालण्यासाठी निघालेले आहेत। मुंबई मार्गे ते भारतामधून पुढे प्रस्थान करतील। संपूर्ण प्रत्येक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। सुमारे 9000 किलोमीटरचं अंतर ते पायी करणार आहेत। आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या ह्या संपूर्ण पायी यात्रेमध्ये त्यांना यशस्वी करून दे आणि आमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करून दे। नक्कीच, महत्त्वाचं म्हणजे नेमकं काय त्यांची इच्छा आहे, कारण एवढा मोठा पल्ला आहे, वर्ष लागेल त्यांना पोचण्यासाठी, काय सांगता? त्यांनी एक मानस केला आहे की त्यांना एक इच्छा झाली की त्यांनी आपण ईश्वरचरणी चालत पोचू ही त्यांनी एक मनात त्यांनी एक गाठ बांधली आणि त्या अनुषंगाने ते आज या इथपर्यंत ते 1000 किलोमीटर केरळमधून पार करून आज 22 दिवसांनी आज इथे सावंतवाडीमध्ये पोचलेत। त्यामुळे त्यांची एक इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती म्हणायला हरकत नाही, आपण त्या इच्छाशक्तीचं मानस धरून ते आज पायी चाललेले आहेत मक्का शरीफला। ते मक्का शरीफला सुमारे वर्षभरानंतर पोहोचतील अशी आशा आम्ही दर्शवतो। यावेळी मुजीब शेख, हिदायतुल्ला खान, अनवर शाह, जाफर खानापुरी, जुनेद मेमन, फैज शेख, नासिर हुलगिरी, आसिफ मुजावर, इलियास आगा, अजीम शाह, सय्यद शैबाज आगा, सोहेल शेख, तब्रेज बेग, सोहाब बेग, ताजुद्दीन शेख, मोहसिन मुल्ला, शोहेब बेग, नदीम दुर्वेश, मुन्ना शेख, तौसिक आगा, ईशान खानापुरी, ॲडव्होकेट मकानदार आदी समाज बांधव आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।